माझं नाव अमोल सिंह सुद्री, घाटकोपर पूर्व विद्याभवन उपासना केंद्र. दादांनी जेव्हा सांगितलं की आपला कुठला तरी एक अभंगाचा प्रोग्राम होणार आहे, त्यावेळी मनात उत्सुकता लागली होती की कधी येणार, काय होणार, कसा असणार, कुठे असणार, पुन्हा कशी अरेंजमेंट असणार, बापू कधी येणार, पुन्हा दिवसभर असणार की अर्धा दिवस असणार, त्यामध्ये काय काय होणार, नाचायला पुन्हा बापूबरोबर भेटणार, सगळी मनात उत्सुकता होती. त्यानंतर मग हळूहळू प्रोग्रामची डेट समजली, डेट समजल्यानंतर पुन्हा उत्सुकता होती की दरवेळीसारखा हरिगुरुग्रामलाच कार्यक्रम होणार की दुसरीकडे होणार. त्यानंतर हळूहळू हळूहळू समजलं की त्याचे तिकीट्स आले आहेत. तिकीट आल्यानंतर तर खूप उत्सुकता होती, आता कधी तिकीट मिळते हातात आणि कधी नाही. त्याच्या त्यामध्ये उपासना केंद्रांमध्ये बुकिंग चालू, इकडे बुकिंग चालू, आणि सगळ्या भक्तांकडून तर असं पूर्ण रिस्पॉन्स वाटत होता की आता मिळणार की नाही. त्यानंतर रामनवमीला जेव्हा समजलं की रामनवमीला तिकीट मिळणार, तेव्हा तिकीट त्या तिकीटची बुकिंग झाल्यानंतर पुन्हा होतं की आता स्टेडियममध्ये जाणार तेव्हा कुठे जागा भेटणार, पुन्हा तिथून दिसणार की नाही प्रोग्राम, बापू दिसणार की नाही, कसं होणार, एवढे अभंग बोलणार तर सगळे ऐकायला मिळणार की नाही. दादांनी जेव्हा इथे सांगितली माहिती की कुठेही तुम्ही राहा, कुठूनही कुठेही असला तरी प्रत्येक भक्ताला ते अनुभवता येणार, तसंच स्टेडियममध्ये होतं, कुठेही बसून कुठेही राहून प्रत्येक गोष्टही अनुभवला मिळत होती, आणि तिथे फक्त आणि फक्त बापू आणि मी, बापू आणि मी एवढंच मनात जाणवत होतं. आणि एवढ्या कमी वेळात, एवढ्या एका महिन्याच्या वेळामध्ये एवढा मोठा प्रोग्राम करून घेणं आणि एवढी भक्त फक्त बापूसाठी येणं, हे फक्त फक्त आणि फक्त बापूच करू शकतो. खरं तर सर्व संबंध खूप चांगले होते, सर्व ठिकाणी असं वाटत होतं, खूप भाऊ वाटत होतं. बापूकडे बघताना बापू कॉलर टाईट करत होते, मध्ये मध्ये आई छान बोलत होती, बापू छान बोलत होते. खरंच असं वाटत होतं की आपण ह्या प्रोग्रामचे एक पार्ट आहोत, त्यासाठी खूप खूप आभार.